हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका माता यात्रोत्सव या संदर्भात कालिका मंदिर ट्रस्ट व पोलीस प्रशासनाची बैठक कालिका मंदिर सभागृहात झाली। या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। कालिका मातेचा 10 दिवस सर्व दैनंदिन धार्मिक कार्यक्रम, गोंधळी भजन आदी कार्यक्रम व ऑनलाइन दर्शन, सोशल मीडियाद्वारे दर्शन ऑनलाइन देण्यासाठी व्यवस्था, शासनाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी याबाबत या विषयांवर चर्चा करण्यात आली। यात्रा बंदच राहणार असून भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंदच राहणार आहे। मात्र 10 दिवस मंदिरातील सर्व दैनंदिन पूजाविधी दरवर्षीप्रमाणे होणार असल्याचं मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष अण्णा पाटील यांनी सांगितलं। यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सदानंद नाईक, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, विश्वस्त पोलीस निरीक्षक किशोर मोरे, कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णा पाटील, सचिव डॉ प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजिया, दत्ता पाटील, राम पाटील, भरत पाटील, सुरेंद्र कोठावळे, दीपक तळाजिया, विशाल पवार, भदयासाहेब कोठावळे, सुरेंद्र कोठावळे, संतोष कोठावळे आदींसह कालिकादेवी भाविक यावेळी उपस्थित होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवाची जी कालिका मंदिराची यात्रा होती ती रद्द करण्यात आलेली आहे। यात्रा जरी रद्द झाली तरी नवरात्र उत्सवामध्ये जे धार्मिक विधी आहेत, महापूजा असेल, पहाटेची पूजा असेल किंवा सकाळची महाआरती असेल, रात्रीची महाआरती असेल, ह्या सर्व विधी कार्य पूर्णपणे चालू राहणार आहे। अष्टमीचा होम होणार आहे, पंचमी, सप्तमी, षष्ठी हे जे विधी आहेत इथं सनई चौघडा रोज पूर्ण मंदिराची सजावट केली जाणार आहे, आतून फुलांची सजावट केली जाणार आहे। त्याचप्रमाणे सर्व मंदिराला लाइटिंग केली जाणार आहे, परिसर अत्यंत सुशोभित असा करण्यात येणार आहे। आणि यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इतर जे चॅनल आहेत ह्या सर्व लोकल चॅनलच्या माध्यमातून न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी बासित कुरेशी, नाशिक।